आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय जावय बापू, तुमचं ते शब्द कोण काय ते सुटलं का? नाही ओ, आज भलताच कठीण आलंय बुवा. अच्छा, नंदा चहा टाकायला सांग ना जरा. मी आलो फ्रेश होऊन. बाबा ती मुलगी तुम्हाला खरंच आवडली का? असं का विचारतीस? कारण मला ना ती मुलगी बघताच कोणीतरी हुरळून जावं एवढी सुंदर नाही म्हटली. नाही सुंदर तर सोडाच, तिचे डोळे पाहिलेत का तुम्ही? कसे छोटे छोटे आहेत ना, चिंके चिंके. नंदा, हे असं कुणाला रूपावरून कधी हिणवू नये का? आणि कसं आहे, आपल्या ऋषीला आवडली ना ती, मग बस. शेवटी त्या मुलीबरोबर संसार ऋषीला करायचा आहे, तुला नाही काय? आलोच मी फ्रेश होऊन. इकडे ये बस. मला एक सांग, ती मुलगी कशी होती? अग मुलगी काय एवढी सुंदर वगैरे नाहीये, सो सो आहे दिसायला. या असल्या मुलीसाठी ऋषीने त्या दिवशी एवढा तमाशा केला? काय तर म्हणे, आत्ताच लग्न करायचंय, हेच करायचंय, तेच करायचंय. उगाच आपलं उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशी. नाहीतर काय, अक्कल गहाण टाकली आहे त्याने. अहो अक्कल गहाण टाकायला आधी अक्कल असायला तर हवी ना, ती तरी आहे का याला? मला काय वाटतं सांगू, आपल्या ऋषीला ना सुंदरतेमधलं काही कळतच नाही. नंदा, ते सुंदरता वगैरे ना चुलीत टाका, काय ते आज आहे उद्या नाही. मुद्दा काय, त्यांचा खिसा कसा आहे, म्हणजे फायनान्शियली कसे आहेत ते. बेताच बातच दिसते मला, ते खाऊन पिऊन सुखीवाली कॅटेगरी आहे दादा. तिचे दोन भाऊ आहेत ना, त्यांचं भाजीपाल्याचं होलसेलचं दुकान आहे मार्केटमध्ये. थोडक्यात काय, ते एखाद दिवस भाजी विकली गेली नाही तर यांची थोबाड होणार चुकलेल्या कढीपत्त्यासारखी. आपला ऋषींना मूर्ख आहे. ते एखादं चांगलं श्रीमंत स्थळ बघितलं असतं मी त्याच्यासाठी, पण नाही. याला याला त्या भाजीवाल्याच्या बहिणीशीच लग्न करायचंय तर करा, आणि लग्न झालं की ते हिरव्या मसाल्याच्या पुढ्या बांधत बसा म्हणा. मी काय म्हणतो केदार, त्याला काय करायचंय हे त्याने ठरवलंय, त्यामुळे आपण त्यामध्ये आता नको पडाय. आणि कसं आहे केदार, माणसाला बॅचलर असताना आयुष्यामध्ये काहीतरी एक्साइटमेंट हवी असते, आणि लग्न झाल्यावर एक्साइटमेंटच्या भरात आनंद गमावून बसतो माणूस. ओ गुड मॉर्निंग ऋषी. गुड मॉर्निंग ऋषी. ऋषी होतात कुठे? सकाळपासून किती फोन केले तुला मी. मी पण रात्री कॉल केला होता, तू रिसीव्ह नाही केलास. आणि मी तुला म्हटलेलं ना आपण एकत्र येऊया म्हणून. अरे पण मी बोलते ना तसे आधी. असं काय मध्ये मध्ये होय कोण ठेवा? ऋषी आजच्या ज्या सगळ्या ऑर्डर आहेत ना वेळेत पूर्ण झाल्या पाहिजेत. हो सर, सगळ्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण होतील. ओके चलो. काय ऋषी, आज यायला एवढा उशीर? रात्री होणाऱ्या बायकीची स्वप्न बघत होतास की काय? ऋषी तू जर माझ्याशी लग्न केलं ना तर तुला मी इथे येऊ पण देणार, म्हणजे घरातून सकाळी सोडणारच नाही. काय चालू आहे तुमचं, तुम्हाला कामं नाही आहेत का? गप्पा आपली काम करा. एवढं का चिडतोस ऋषी, आम्ही तर नेहमी सारखं तुझी गंमत करतोय. नाहीतर काय यार. सॉरी पण खरंच रिक्वेस्ट आहे माझी, आपल्या कामावरती फोकस करा. कॅरी ऑन.
46 47 48 हे बघ, तुझी चूक मान्य करण्याची हिम्मत असेल तर हे सगळं आधी या दोघांना जाऊन सांग, कारण हे सगळं मला सांगून काहीच फायदा होणार नाहीये. सर सर काय रे ऋषी? सर माझी रिक्वेस्ट आहे, मला सुट्टी मिळेल का? अरे पण मग त्या ऑर्डरचं काय, त्या कोण पूर्ण करणार? सर ऑर्डरचं टेन्शन घेऊ नका, मी सगळं लाईनअप केलंय, आज 5 पर्यंत डिलिव्हरी होऊन जाईल. अरे वा, नाही असं असेल तर मग माझी काहीच हरकत नाही, जा. ऋषी ऋषी तू ना ते टेम्पो बद्दल काहीतरी बोलत होता, डिलिव्हरीसाठी टेम्पो आहे म्हणून, त्या माणसाशी एकदा बोलून घे ना. ओके चा. दादा बस 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 राकाश काल जो माल आलाय त्याच्यातला अर्धा सुपरमार्केटला तिकडे पाठवून दे आणि अर्धा इकडे आपल्या नेहमीच्या केटरना. ठीक आहे. समीर दादा आत येऊ का? अरे ऋषी ये 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 बस बस बस. काय घेणार चहा कॉफी? नाही नाही काही नको, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. अरे काय झालं बोल. नाही नाही ते टेम्पो विषयी बोलायचं होतं. मी मागे बोललो होतो ना की माझ्या कंपनीमध्ये टेम्पोची गरज आहे. मास्तरांच्या मुलीने असल्या सवयीच आहेत. गप्प बघ तू, हे हे संस्कार आहेत मास्तरांचे. आई जेवढा राग तुला आलाय तेवढाच राग मलाही आला होता. तो ऋषी माझ्याकडे आला होता, त्याने त्याची चूक कबूल केली, माफी मागितली. आता दुसरा कोणी असता ना तर सर नकार देऊन निघून गेला असता, पण तो मुलगा खरंच चांगल्या मनाचा आहे, त्याने माझ्यासोबत सगळ्यांची माफी मागितली. आता एवढं सगळं झाल्यानंतर उगत चिडून काय उपयोग होणार आहे? आता आपण समजूतदारपणे घेतलं, आपणच समजूतदारपणा दाखवायला पाहिजे, दाखवायलाच पाहिजे बाबा समीर. नाही अरे मागच्या वेळी मला काय वाटलं, गुड्डीच्या लग्नाला ना बाहेरच्यांची नजर लागतीये, आता कळलं ना मला खरी गुड्डीच्या लग्नाला कुणाची नजर लागते ते आता कळलं बरोबर. साधी माणसं नाही ती सगळी, ओळखलंय तुला बरोबर. चल चल घरी चल. हा नखरे कमी कर जरा स्वतःचे. आता काय इथंच उभी राहणार का? सरक बाजूला चल गा. वेदा वेदा शांत हो, मला घरी जायचंय. मला आत्ताच्या आत्ता घरी सोड. वेदा प्लीज रडू नको, जे काय घडलंय त्याबद्दल तुला कोणी दोष देत नाही. नाही भाऊजी हे सगळे माझ्याच नशिबाचे भोग आहेत. मी इथे राहून कोणाला त्रास होणार असेल ना माझा, तर मला नाही राहायचं इथे. वेदा तू इतकी हुशार मुलगी आहेस, असं का बोलतेस तू? बघ आमच्या आईसारखं काहीतरी वेगळा वाकडा विचार करू नकोस. तू शांत हो, तू आज जाणे आराम कर. हो तेच आम्ही. कसं आहे आमच्या ऋषीला ना तुमची मुलगी वेदा आवडली होती, पण त्याचं काहीतरी कन्फ्युजन झालं आणि आम्ही महाल्यांच्या मुलीला चुकून मागणी घातली. आता
या कन्फ्युजनमुळे प्रेम एकीशी आणि लग्न दुसरीशी करायला लागणार असं व्हायला नको, म्हणून आता आम्ही ती बोलणी थांबवली. तर आयुष्यभर रुखरुख लागायला नको ना, म्हणून मग मीच म्हटलं की तुला जी मुलगी आवडतीये तिच्याकडे जाऊन बोलायला काय हरकत आहे. आणि आज मग मीच पुढाकार घेऊन त्याला इथे तुमच्याकडे घेऊन आलोय वेदाचा हात मागण्यासाठी. खर तर घोळ माझ्याच कन्फ्युजन मुळे झाला होता, पण आकाशशी आम्ही बोललो आणि त्यानेच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्हाला भेटावं म्हणून. इनफॅक्ट आम्ही आता त्याच्याकडूनच आलो इकडे आणि तो आम्हाला म्हणालाय की तो त्याच्या दादाशी आणि त्याच्या वहिनीशी म्हणजे तुमच्या मुलीशी सुद्धा बोलेल. हो, आणि तो असंही म्हणालाय की त्यांचा या नात्याला अजिबात विरोध नसणार आहे. कसं आहे रघुनाथराव, आमचे समीरराव आणि आकाशरावांच्या होकाराचा इथे मुद्दाच नाही आहे. या सगळ्यामध्ये एक दुसराच प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, हा माझा मुलगा अतिशय सज्जन आहे, तुमच्या मुलीला खूप सुखात ठेवेल तो, माझ्यावर विश्वास ठेवा, निश्चिंत राहा तुम्ही. नाही नाही नाही, माझी तुमच्या मुलाविषयी काही तक्रार नाहीच आहे, नाही काही म्हणणंच नाही आहे माझं. पण इथे या सगळ्यामध्ये मुद्दा असा आहे की आमचे समीरराव आहेत ना, त्यांच्या आई ज्या आहेत त्या स्वभावाने खूप तापट आहेत, त्यामुळे आमच्या दोन्ही घरांमध्ये खूप छोटे मोठे असे गैरसमज झालेले आणि त्यावरनं वादही बऱ्याच वेळेला झालेले आहेत. त्यामुळे आता कसं आहे की ज्या मुलीचं स्थळ तुम्ही नाकारलंय म्हणजे गुड्डीचं, त्या स्थळाला आम्ही आमच्या वेदासाठी बघितलं ना, तर या आमच्या ओवीच्या सासूबाईंचं म्हणजे समीररावांच्या आईचं खूप मोठा गैरसमज होतो, त्यातनं ते खूप चिडतील आणि मग पुन्हा दोन्ही घरांमध्ये वादावादी सुरू. त्यामुळे मला असं वाटतं की या विषयावर आता चर्चा नको करूया आपण, हा विषय